भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत काँग्रेस पक्षाच्या वतीने फुलंब्री तालुक्यात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून सदरील पदयात्रा पिंपळगाव मोळण येथे आली असता गावकऱ्यांच्या वतीने फटाके फोडून आणि फुले उधळून स्वागत करण्यात आले। यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास कल्याण काळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येऊन थोर पुरुषांचा जयघोष करण्यात आला। काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण तालुकाभर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, प्रदेश कमिटी सदस्य सुदाम मते, तालुका अध्यक्ष संदीप बोरसे, युवकचे जिल्हाध्यक्ष वरुण पात्रीकर, युवक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, मार्केट कमिटी सदस्य विठ्ठल लुटे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सुनीता मारक, माजी सभापती कचरुमाई सदाशिव विटेकर, पुंडलिक जंगले, पिंपळगावचे सरपंच अंबादास गायके, संतोष मेटे, पुरुषोत्तम गाडेकर, रामेश्वर गाडेकर, पंढरीनाथ जाधव, मुकेश चव्हाण, लहू मानकापे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। वृत्तदर्शन बातम्यांसाठी नंदकुमार हाफत, फुलंब्री।